लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आईकॉन को दबाना मत भूलिए। शहरातल्या विविध ज्या अडचणी आहेत आणि समस्या आहेत या अनुषंगाने तादीर तास त्यांच्याशी चर्चा झाली। त्याच्यामध्ये प्रामुख्याने रिडेव्हलपमेंटचा एक विषय होता। रिडेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये ज्या मोकळ्या जागा आहेत त्या जागा रिडेव्हलपमेंट लवकर व्हावं म्हणून ट्रान्झिटला बांधून देण्यासाठी उपलब्ध करून द्याव्या त्याच्या अनुषंगाने चर्चा झाली। पूर्वी महासभेमध्ये इतका चांगला ठराव असून तो नामंजूर केला होता, तो शासनाने विखंडित केलेला आहे, तर त्या अनुषंगाने चर्चा झाली। तुर्भ्यामध्ये कचरा डेपो जो आहे त्या ठिकाणी तिथल्या लोकांना जो त्रास होतो तर त्या ठिकाणी ॲडिशनल जागा जिल्हाधिकाऱ्यांकडे घेऊन त्या ठिकाणी एकदम ॲडव्हान्स मशिनरी बसवावी अशा प्रकारचा प्रस्ताव सुरेश कुलकर्णींनी दिला। तर शासनाकडे कलेक्टरकडे जागेची मागणी करण्याच्या संबंधामध्ये चर्चा होती, ती चर्चा झाली। अनेक समूह संघटक अनेक वर्षापासून 10-15 वर्षापासून काम करत आहेत, त्यांना कायम करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याबाबत प्रस्ताव पाठवतो असं आयुक्तांनी सांगितलेलं, जेणेकरून त्यांना न्याय मिळेल। ओला कचरा सुका कचऱ्याच्या बाबतीमध्ये कंपोस्ट खत तयार करणं, लोकांना त्याच्यामध्ये येणाऱ्या अडचणी आणि पॉलिसीमध्ये जो आवश्यक बदल आहे तो आम्ही त्यांना सुचविलेला आहे। त्यांनी सांगितलं की तुम्ही कंपोस्ट खत तयार करा, आम्ही ताबडतोब ॲग्रीमेंट करून तो घेण्याची व्यवस्था करू, जेणेकरून सोसायटीवर त्याचा भर येणार नाही। हनुमाननगरमध्ये सिव्हिक ॲम्युनिटीच्या नागरी सुविधा ज्या आहेत त्याचे फार मोठ्या प्रमाणावर वानवा आहे, पाण्याची असेल, सिवेची असेल, कचऱ्याची असेल, या सगळ्या ज्या आहेत त्याच्याही अनुषंगाने त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि त्यांनी त्याच्या बाबतीमध्ये लोकांना सूचना दिलेल्या आहेत। त्याच्यानंतर मतदार यादीच्या बाबतीत मागेही तक्रार केली होती, मतदार यादीच्या बाबतीमध्ये एका विशिष्ट हाऊसमध्ये बसून जे बोगस मतदार नोंदवण्यात आलेले आहेत त्याची तक्रार करण्यात आली। म्हणजे 15 ते 20, 5 वर्षामध्ये 45,000 मतदार वाढले आणि करोनाच्या काळात सगळे शासकीय कर्मचारी दुसऱ्या कामात असताना 2-4 महिन्यामध्ये 45,500 मतदार वाढले, हे जे स्कॅन्डल झालेलं आहे एका विशिष्ट पक्षाच्या विशिष्ट नेत्यांनी केलेलं, त्याची चौकशी करण्याच्या अनुषंगाने गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला आम्ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, कलेक्टर, गव्हर्नमेंट या सगळ्यांना आम्ही हे केलेलं आहे। तर त्याच्याही अनुषंगाने ते त्यांच्या कानावर घालण्यात आलं की बाबा ह्या मतदार यादीमध्ये काय काय प्रॉब्लेम आहेत ते। याच्याशिवाय आमच्या काही स्थानिक नगरसेवक आमचे रोहिदासजी, त्यांचं बेलापूरचं स्मशानभूमीला जाणारा रोड आहे त्याची चर्चा होती। सानपाड्यामध्ये हायमास बसवण्याची चर्चा होती। NMMTचे नेहमीचे जे विषय असतात त्या विषयाच्या अनुषंगाने काही प्रगती झाली, काही NMMTच्या कर्मचाऱ्यांच्या अडचणी राहिलेल्या आहेत त्याच्याही बाबतीमध्ये त्या ठिकाणी चर्चा करण्यात आली। काही टेम्पररी शिक्षक आहेत त्यांचे विषय होते, त्याच्याही बाबतीमध्ये चर्चा करण्यात आलेली आहे। असं सगळे अनेक मोठे आणि छोटे विषय किंवा वैयक्तिक विषय याच्या बाबतीमध्ये चर्चा झालेली आहे जवळजवळ 1.5-2 तास, आणि बहुतेक विषय मार्गी लागलेले आहेत। याच्यापूर्वी आम्ही ज्या मागण्या केल्या होत्या सन्माननीय आयुक्तांनी त्यातल्या बहुतेक कामं पूर्ण केलेली आहेत, आणि कार्यकर्त्यांच्या ज्या मागण्या आहेत लोकांच्या उपयोगी पडणाऱ्या त्याच्या अनुषंगाने त्यांनी अतिशय पॉझिटिव्ह अशा प्रकारचा रिस्पॉन्स दिलेला आहे। असं आहे की हे जे नेते मंडळी आहेत या नेते मंडळींनी आयुष्यभर काहीच केलं नाही आणि आता रिडेव्हलपमेंटमध्ये या आघाडी सरकारने इतका मोठा निर्णय घेऊन 5.5-6 पर्यंत FSI रिडेव्हलपमेंटसाठी दिला। अनेक सोसायट्यांना आमचे पाटकर असतील, आमचे सगळे पदाधिकारी असतील, यांनी प्रयत्न करून CC दिले आणि रिडेव्हलपमेंटचं काम चालू झालं। या शहरामध्ये कुठलंही चांगलं काम व्हायला लागलं आणि आपल्याला श्रेय मिळत नसेल तर त्याच्यामध्ये अडचण निर्माण करायची हा या नेत्याचा स्वभाव आहे, आणि त्याच्यामुळे काहीतरी खुसपट काढून रिडेव्हलपमेंट थांबवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। आणि त्यांनी जे स्टेटमेंट केलं त्यामुळं जे लोक मोडकळीस आलेल्या बिल्डिंगमध्ये राहतात त्या लोकांच्यामध्ये प्रचंड संताप निर्माण झालेला आहे। आणि याच नेत्यांनी पूर्वी रिडेव्हलपमेंटमध्ये 30% प्रॉफिट द्या अशा प्रकारची मागणी करून काम थांबवलं होतं, आता रिडेव्हलपमेंटचं काम आम्ही सुरू केलं आणि थांबणार नाही। तो मुद्दा असा होता की जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरच्या टेंडरमध्ये एस्कलेशन क्लॉज होता किंवा GST संबंधी तरतूद होती आणि ती महापालिकेवर बंधनकारक होती, आणि तोंडी त्यावेळी असं सांगण्यात आलं हे देऊ नका
आणि त्याच्यामुळं कॉन्ट्रॅक्टरवर फार मोठा परिणाम झाला आणि इथल्या टेंडर घ्यायला कोणी पुढे येत नव्हतं. त्या अनुषंगाने जी तरतूद आहे कायद्यामध्ये ती त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.